सुमन किचन मधलं आवरलंय का ग? आवरलंय सगळं. तुम्ही जरा निवांत बसा. काय ग शीतल कुठे दिसत नाही मागास पासून? अहो ते अजिंक्यच्या घरी गेली का? ते जयश्रीला बघायला पाहुणे येणार आहेत ना, म्हणून तिच्या मदतीला गेली ती. मदतीला म्हणजे? अहो म्हणजे तिला तयार करायला गेल्या. अगं मग तू जायचं नाहीस का? आता तिनं शीतलला बोलवलं, मग मी कसं स्वतःहून जाणार? स्वतःहून म्हणजे? अगं ते घर बी आपलंच आहे की, आणि जयश्री पण आपलीच आहे, आणि शीतल पेक्षा तू चांगला आवरला असतेस की तिच. शीतलला काय जमतय? तिला स्वतःच तरी आवरायला नीट जमत का? काय नाही, करेल ती सगळं नीट. उगस सगळे पुरीला बोलत असतात. बर बाई नाही बोलत. काय ग झाला का कार्यक्रम? बाय कसा आहे पोरगा? बरा होता. म्हणजे? म्हणजे मला तर नाही आवडला बाई. मग त्यांच्या घरी पसंत पडला का? नाही ना, त्यांना बी कुणाला नाही पसंत पडला. का? म्हणजे? अगं म्हणजे जेडी पेक्षा लईच डाव आहे पोरगा, आणि शिक्षण बी नाही, 12वी झालंय फक्त. काम म्हणजे व्यवसाय काय करतो? सेंटरिंगचं काम आहे. आता स्वतःच काहीतर चालू केलंय. म्हणजे काय जुळेल असं वाटत नाही? नाही म्हणजे घरी जरी कुणाला पसंत नसल तरी जयडीनं लग्नासाठी होकार दिलाय. काय भय? ती म्हणली मी याच्याशीच लग्न करणार म्हणून. अगं पण घरच्यांना पसंत नाही, मग कसं काय लग्न लावून देतील? मला तर नाही वाटत हे लग्न होईल असं. पण ती तर म्हणली त्याच्याशीच लग्न करणार. आता काय घरच्यांच्या विरुद्ध जाऊन करणार आहे वे? आणि आता तर बघायला सुरुवात केल्या, अजून पोर बघतील की? पण लवकरात लवकर पसंत पडायला पाहिजे बाई त्यांना पोरगा. का? अगं जयश्रीचं लग्न लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुमचं लग्न होणार नाही. होय आता लवकर लग्न करायचं म्हणल्यावर जयडीसाठी कसला बी मुलगा बघून नाही चालायचं. आणि जर तिला मुलगा बघायला वेळ झाला तर मग ह्यांचं लगीन कवा होयचं? अजिंक्य जायच्या आदल्या दिवशी मग ह्यांना वेळ तर किती मिळणार आहे असा? आणि आता अजिंक्य गेल्यावर सुट्टीला लवकर काही परत येणार नाही. या जयश्रीच्या लग्नाचं मधीच काही ख्याट काढलंय काय माहित? अगं असं म्हणून कसं चालेल? आता जयश्री पण लग्नाचं व्हायची. अवय पण ह्यांच्या लग्नाची गडबड चालू असताना हे मधीच काय काढलंय असं म्हणते मी. अगं समाधानी सांगितलं ना आपल्याला कारण. अवय की पण अजिंक्य जयश्रीच्या लग्नाला पाहिजे म्हणून तिचं लग्न करायचं असं म्हणतात. मग तर सुट्टीवर आल्यावर करता येईल ना? होय नाना, आता त्याने जयडीचं लग्न करायचं ठरवलंच म्हणल्यावर आपण काय बोलू शकत नाही. नाही मी समाधानशी बोलतो, जयश्रीचं लग्न आत्ता करून टाकू म्हणतो, आणि यांचं लग्न अजिंक्य सुट्टीवर आला की मग करू म्हणतो. बघू काय म्हणतोय ते. हा तसंच सांगा, म्हणजे आपल्याला पण लग्नाच्या तयारीला जरा येळ मिळेल. बोल तुम्ही समाधानशी. जयडीनं कुणा संघ बी लग्न करावं असं बी वाटत नाही, आणि आमचं लग्न ठरल्याप्रमाणे व्हावं असं बी वाटतंय. जयडी काय चाललंय तुझं? काय नाही आवरती. अगं आत्ताच नाही विचारत मी. मग मग अशी काय म्हणलीस? काय तुला त्याच पोराशी लगीन करायचंय बाई? वय मग काय वाईट आहे? अगं अक्कल एकच आहे तुला. काय झालं? अगं लगीन काय असं कुणा संघ बी करायचं असते का? कुणा संघ बी म्हणजे त्या पोराला काय झालंय? अगं लगीन आयुष्यभराचा प्रश्न असतोय, असं एका दिवसात नसते ठरवायचं. अगं पण मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे ठरवायला? चांगला काय आहे त्या पोरामध्ये?
काय कमी आहे? कमी नाही, जास्तच आहे. अगं तुझ्या पुढे काहीच नाही. तो काहीच नाही म्हणजे? अगं म्हणजे तू तिसरं तुझ्यापेक्षा 10 वायला आहे. मम्मी तू बी पप्पांशी लग्न केलंसच ना, तेव्हा विचार केला होतास का? खर्च सगळं बघूनच लग्न केलंस ना? जेडे त्याळीची गोष्ट वेगळी होती. काय वेगळी होती ग? अगं तुला कळत कसं नाही? यात न कळण्यासारखं काय? हे बघ जेडे, तुझ्या बापाशी लगीन केलं तेव्हा तुझ्या बापाचं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त होतं. त्याच्या शिक्षणाचं काय? अगं एम कॉम झालीस तू, अठ्ठ्याऐंशी वर्षी पहिली आलीस, ती काय 12 झालेल्या पोरासंग लगीन करायला? अगं तुझ्या भल्याचा विचार करते मी. तू जर माझ्या भल्याचा विचार केला असतास ना, तर माझं लग्न अजिंक्यन बरोबरच लावून दिलं असतास. दुसऱ्या कुणाबरोबर लग्न लावून द्यायचा विचार बी केला नसतास. अगं तुला कळत कसं नाही, या अजिंक्यन बरोबर लगीन लग्नात तुझं काहीच भलं नाही. या पोराबरोबर लग्न करण्यात माझं भलं नाही, अजिंक्यन बरोबर लग्न करण्यात माझं भलं नाही. हे सगळं आता तूच ठरवणारीस का? अगं आई हाय, मी तुझी म्हणजे मीच ठरवणार ना. आणि मला काय पाहिजे याचा विचार कुणी करायचा? हा त्याचं कुणालाच काही पडलेलं नाही. असं कसं बोलतेस जेडी तू? खरं तेच बोलतीये. सांग की मला, या घरात आजपर्यंत कुणी माझ्यासाठी काय केलंय? काहीच नाही. आणि मला चांगलंच माहितीये या पुढं बी माझ्यासाठी कोणीच काय करणार नाही. म्हणूनच मी निर्णय घेतलाय, मलाही याच पोराबरोबर लग्न करायचंय. म्हणजे मी तुझा विचार करत नाही? नाही. एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तू. तुला फक्त घराचं पडलंय, मला काय पाहिजे याचीच तुला काही घेणं देणं नाही. फक्त घर नावावर कसं करून घ्यायचं ना, याचीच तुला काळजी आहे. आणि त्यासाठी तू मला ऐकायला बी कमी जास्त करणार नाहीस. एक आई म्हणून आपल्या लेकीसाठी जे करायला पाहिजे ना, त्याचं अर्धं बी तू केलं नाहीस. तर मग तू मला नको सांगू की काळजी आहे म्हणून. एक आई म्हणून माझी साधी एक इच्छा बी तू पुरी करू शकली नाहीस. भैया कोणाचे एकमेक काय चाललंय टॅलेंट? हो भैया, तुमच्या हातात आलेला डाव गेला, ते बी तुमच्या चुकीमुळे. आमची चूक? अहो म्हणजे बघा की तुम्ही उठसूट डायरेक्ट वजीर मारा ट्राय करताय, त्यामुळे तुमच्या हातातला डाव गेला तुम्हाला बी कळलं. टॅलेंट कुठली बिन कसली बी चाल खेळले तरी हाती आलेला डाव जातोच आहे. नशीबच नाही सोबत. एवढं सगळं व्यवस्थित चालू असताना नेमकं काही ना काहीतरी होतं, सगळं फिसकटत. कुठल्या डावाबद्दल बोलताय भैया? आमच्या आयुष्याच्या डावाबद्दल बोलतोय. हरेक प्रयत्न करून झाले तरी आमचं जहाज काय किनारा लाग नाही, मधी जात डगमगतन बुडत. काय करावं कळत नाही बघ. आईला वादळ पण आली का नाही, चारी बाजूनी एकत्रच येतात बघ. भैया ए जमे, बॅड न्यूज जर का द्यायची असेल ना, आल्या पावले परत जा. इथं आधीच आमचं डोकं ठिकाणावर नाही. अहो भैया बॅड न्यूज नाही, बिग न्यूज आहे. बिग न्यूज? आता बॅड न्यूज तू बिग न्यूज करून सांगणार का? बोल. अहो भैया जयश्रीला बघायला ना पाहुणे आले होते. आणि ते सगळं जयश्री मुळे. ए जमे, तुला काय पिसळलेलं कुत्रा चावलंय का? काय ते नीट सांग. अहो भैया जयश्रीचं असं मत आहे की आजन शितलीच्या लग्न आधी हिजच लग्न व्हावं. एका मांडवात करायचं म्हणलं तर त्यांच्या लग्नात हिला मिरावता यावं, म्हणून हिला आधी लग्न करायचंय. जमे कान लाल करी ना, काय तर सांगू नको. अहो भैया खरंच भैया तुमची शपथ. असं कसं होऊ शकत? म्हणजे जयश्री कशी काय हार मानू शकते? टॅलेंट फोन लाव तिला. हा भैया. भैया ती फोन कट करती. परत लाव. हा काय चाललंय जयश्रीच? ती तर पळपुटी निघाली की
त्या आजा बरोबर लग्न करायचं सोडून दुसऱ्या पोराबरोबर लग्न करायला कशी काय तयार झाली? आता आपण बुडणार हे कळलं, ती तरी काय करणार? टॅलेंट, ती एकटी बुडणार नाही. म्हणजे ती बुडाली तर भयानं घेऊन बुडणार. कस आहे जमे? मी पण पट्टीचा पोहणार आहे, एवढं सहजासहजे नाही बुडणार. जर समजा माझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं ना, तर मी सगळ्यांना घेऊन बुडल. पण त्याआधी मला जयश्रीला भेटलं पाहिजे. तिच्या डोक्यात नक्की काय आहे हे मला कळलं पाहिजे. एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तू. तुला फक्त घराचं पडलंय, मला काय पाहिजे याचीच तुला काही घेणं देणं नाही. फक्त घर नावावर कसं करून घ्यायचं ना, याचीच तुला काळजी आहे. आणि त्यासाठी तू मला ऐकायला बी कमी जास्त करणार नाहीस. एक आई म्हणून आपल्या लेकीसाठी जे करायला पाहिजे ना, त्याचं अर्ध बी तू केलं नाही. पुष्पे, काय झालं? काही नाही. अगं मग रडतीस कशाला? आपला आपल्या पुरीसाठीच प्रेम कुठं कमी पडलंय का? आपण कधीच आपल्या पुरीचा विचार केला नाही, तिच्याकडे लक्ष दिलं नाही, असं झालंय का? नाही. अगं आपण जसं आजाला वाढवलं तसं जेडीला पण वाढवलं, दोघात कधी फरक केलाय का? काय झालं? तुला काय बोलली का ती? नाही, पण मला असं राहून राहून वाटतंय आपण कुठतरी कमी पडलो की काय. अगं असं कसं बोलतीस तू? आपण आपल्या परीने समज केलंय. माझी एवढीच इच्छा आहे तिचं समज चांगलं व्हावं. माझी पण तीच इच्छा आहे की मला बी वाटतंय तिचं समज चांगलं व्हावं. पण तिची बी एकच इच्छा होती ना, तिला अजिंक्यसंग लग्न करायचं होत. अगं तिचं आजाबर लग्न व्हावं ही तर माझी बी इच्छा होती, पण आजाची इच्छा वेगळी आहे. आपल्या इच्छेसाठी मी त्याची इच्छा नाही ना मारू शकत. पण आपल्या पोरीचं काय खरं तर आपलं चुकलं. आधीच आपण अजिंक्यन सोबत तिचं लग्न करायला पाहिजे होत. भले अजिंक्य आर्मीत गेले असते नसते तरी चाललं असत. अगं पण आजानं तिला स्वीकारायला नको का? आणि जवळ दोन मन एकत्र येत नाही तवर संसार नीट होत नाही. आपण जर तिच्या आट्टापायी तिचं लग्न आजाशी लावून दिलं असत तर तिच्या आयुष्यभर फरफट झाली असती. तिचं आजाबर लग्न होत नाही एका अर्थी योग्यच आहे. पण तिला अजिंक्यांसोबत लग्न करायचं होत. पण आता शीतलचं लग्न अजिंक्यांसोबत होत म्हणल्यावर म्हणून तर ती लग्नासाठी गडबड करत नसेल ना. अगं ती लाख गडबड करेल, पण असं तिचं लग्न कुणाशी बी लावून द्यायचं मला नाही पटत. आणि बघ, तिच्यासाठी चांगला मुलगा मिळाला तर ठीक, नाहीतर तिच्या हाताला आपण बळी पडायला नको असं वाटतंय बघ मला. असं तिचा हात कोणाशी बी हातात द्यायला मूर्ख आहे का मी? आणि अजून एक गोष्ट, जर जयडीचं लग्न लवकर नाही झालं तर आजान शितलीचं लग्न पुढे जाणार. जाऊ दे, मला नाही त्यांची काळजी. त्यांच्यासाठी माझ्या पुरीचं लग्न कुणासंग बी होऊ देणार नाही. मी शेतली तरी काय कुठं पळून जाणार आहे का? आणि अजिंक्य तरी कुठं जाणार? पण माझ्या जयडीचं समज चांगलं व्हायला पाहिजे, बाकी मला माहित नाही. हॅलो. काय ग, काय करतेस? काय नाही, अंतरून टाकते. काय झालं?
आवाज का असा येतोय? काय बोललं का तुला कोण? नाही, विचार करत होते. कसला? जयडीचा. का? तिच्या मनासारखं स्थळ मिळत नाही तर तिचं लग्न लावून देऊ शकत नाही, म्हणून मग आपलं लग्न. अगं पण आपलं लग्न व्हावं म्हणून आम्ही जयडीचं लग्न कोणावर पण नाही करू शकत. आणि हे बघ, तिला चांगला पोरगा मिळाला तरच आम्ही लग्न लावून देणार. पण ती तर म्हणली ना ती त्याच पोराबर लग्न करणार म्हणून. ती मस्त म्हणल, मी हो म्हणाल नको का? हे बघ, घर तर चांगला असलेला, त्याला शोभल असा, काम आता पोरगाच बघायचं त्यासाठी. माझ्या लग्नामुळे आधीच घरातले काय काय घडले, आता सगळं ठीक व्हायला पाहिजे. हा पुष्पा, हा जरा धपाट्याचं पीठ मळ ग, मी आज धपाटी करते. काय ग जीजी, आज मधीच अचानक? अरे माग शीतली बोलली होती जीजी, तुमच्या हातची धपाटी लई म्हणजे लई भारी असतात, तिला खायचे ना म्हणून. तर तिला काय माहित? आता हे ना सांगितलं असेल ना, आता तिला खायची इच्छा आहे तर करते की किती लागतो त्याला. हा करा करा. तुमच्या हातचा स्वयंपाक बी लई भारी असतोय, माझी बी खायची इच्छा आहे रोज. काय झालं हसायला? अहो खरंच माझी इच्छा आहे तुमच्या हातचा स्वयंपाक खायची. पुष्पे, आता माझ्याच्या रोज स्वयंपाक होणार आहे वे ग? मला कळतंय की तुम्हाला ठोंबणं मारती असती. नाही म्हणलं, आपली बी इच्छा सांगावी, झाली पूर्ण तर झाली. अग त्या पोरगीने कधी नव्हती इच्छा बोलून दाखवली म्हणून म्हणलं करते. हाय खाता, मी तर कुठं रोज रोज काय तावा सांगते, मी बी पहिल्यांदा सांगितलंय की. बया, तुझ्या संग बोलायचं म्हणजे ना ते म्हणतात ना भीक नको म्हणून कुत्रावर, तशातली गत आहे. काय म्हणलं? आता तिने सांगितलं की लगेच तिची इच्छा पूर्ण करा, आणि मी सांगितलं की लगेच भांडायला आलो. समाधान? हा का बाई, नाना या की या. नाना या की, बसा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बसा. चहा पाणी चाललंय वाटते. होय. तुम्ही पुष्पा चहाच बघा किती. नको नको, माझा झालाय चहा. बर मग पाणी घ्या. नाना कस काय येणं केलं? हेच म्हणलं, विचारून यावं अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचं कसं करायचं. खरं सांगायचं तर नाना, आता आम्हाला बी काय कळेन असं झालंय बघा. अहो अजिंक्य जवळ सुट्टीवर आहे, तवर जयश्रीची लग्न करायची इच्छा आहे. आणि जर तिला चांगलं स्थळ मिळालं तर तिचं लग्न करायचं डोक्यात आहे. आणि नाही मिळालं तर? नाही मिळालं तर मग आज्या जेव्हा पुढच्या सुट्टीला येईल तेव्हा करायला येईल तिचं लग्न. पण आज्या आणि शीतलचं लग्न याच सुट्टीत करायचंय. आमचं बी हेच मत होत. पण म्हणलं तुमचं जयश्रीच्या लग्नाचं चाललंय, ते म्हणलं विचारून घ्यावं एकदा. आव आम्हाला बी वाटतंय की याच सुट्टीत व्हावं. जयश्रीला चांगलं स्थळ मिळालं तर दोन्ही लग्न यंदा होतील बघा. हो पण अजिंक्य आणि शीतलचं लग्न ठरल्या मुहूर्ताला होईल असं वाटत नाही. होय. मग एखादी पुढची जवळची तारीख बघतोस का? म्हणजे आम्ही तयारी चालूच ठेवतो ना. आमची बी तयारी तशी चालूच आहे. मग एखादी जवळची तारीख बघू
आणि दोघांचा बार उडून बरं